पनवेल उपप्रादेशिक परिवहन विभागामार्फत उत्पन्न वाढीवर भर देण्यात आलाय, जिथे खास उपाययोजना अंमलात आणून महसूल गोळा केला जात असल्याचे आरटीओ अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान नव्या गाड्यांची नोंदणी, गाडीचा परवाना देयक प्रक्रिया, गाडीचे कामकाज हाताळताना संबंधितांकडून शुल्क वसुलीतून मोठा महसूल जमा झाल्याचेही सांगण्यात आलंय. त्याचबरोबर वाहतूक विभागाच्या सोबतीने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारून दंड वसुलीतून उत्पन्नात भर असल्याची माहिती आरटीओ अधिकारी आनंद पाटील यांनी दिली. मागील वर्षीच्या तुलनेत आरटीओच्या उत्पन्नाचा आलेख 13% उंचावल्याचेही आनंद पाटील म्हणाले. या कार्यालयाच्या अंमलबजावणी पथकामार्फत एकूण 6598 वाहनावरती कार्यवाही झालेली आहे. यामध्ये 4215 वाहनावरती योग्यता प्रमाणपत्र करता कार्यवाही झालेली आहे, तर 2153 वाहनावरती ओव्हरलोड करता कार्यवाही झालेली आहे. यामध्ये हेल्मेटच्या 665 केसेस झालेल्या आहेत. अनुज्ञप्तीच्या म्हणजे लायसन्सच्या 3154 केसेस झालेल्या आहेत. यामध्ये अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनावरती 887 वाहनावरती कार्यवाही झालेली आहे. यापैकी 211 वाहनं जप्त केलेली होती. यापैकी 707 वाहनांचे प्रकरण निकाली काढण्यात आलेले आहेत. 2015 ते 2016 या वर्षात आतापर्यंत 30,08,68,000 रुपये महसूल जमा झालाय. तिथेच दुसरीकडे पनवेल आरटीओ कडून कशा प्रकारच्या कारवाया अंमलात आणल्या गेल्या आणि दोषींकडून कशा प्रकारे दंड आकारण्यात आला याविषयीची आकडेवार माहितीही आनंद पाटील यांनी दिली. अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनामार्फत वाहनाकडून 5,82,04,453 इतका कर वसुली करण्यात आलेली आहे, तर 21,89,050 रुपये दंड वसुली करण्यात आलेले आहे. अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांकडून एकूण 31,48,706 इतकी महसूल वसुली झालेली आहे. या आर्थिक वर्षामध्ये आमच्या कार्यालयातर्फे कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी जे अंमलबजावणी केली, जे चेकिंग केलं, तपासणी केली, त्यामध्ये एकूण 735,000 इतकी दंड वसुली झालेली आहे, तर 609,28,000 इतकी सध्याच्या कर वसुली झालेली आहे. आणि थकीत कर वसुली म्हणजे ज्या ज्या 3 वर्षापेक्षा ज्या गाड्या जास्ती कर थकीत होत्या अशा वाहनांच्याकडून 213,76,000 इतकी कर वसुली झालेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कुणाल जैतपाल सह योगेश पाटील यांचा रिपोर्ट.